Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn crop science standard 12, paper 1st. Revision, unit number 1, Kharif cereal crop. Revision 2021, lecture number 1. Vidyarthi Mitranno, Khan's Crop Academy YouTube channel dware tumhala purna first paper, second paper cha syllabus complete kelela aahe. त्यानंतर आपण पूर्ण सात सात फर्स्ट पेपर सेकंड पेपरचे प्रीवियस इयरचे बोर्ड पेपर तुम्हाला दाखवलेले आहेत. त्यानंतर आपण वेळोवेळी तुमचं सिलेबस दाखवलेलं आहे, मॉडेल क्वेश्चन पॅटर्न दाखवलेला आहे, त्यानंतर काही प्रॅक्टिकल एक्झरसाइज कंप्लीट करून घेतलेले आहेत आणि आज आपण रिव्हिजनला सुरू करत आहोत. काही विद्यार्थी नवीन जॉईन झालेले असतील, मागचं बघत असताना तुम्ही खान्स क्रॉप अकॅडमी यूट्यूब चॅनल, अगोदर यूट्यूब चॅनलमध्ये जायचं, त्यामध्ये टाईप करायचं खान्स क्रॉप अकॅडमी असं टाकायचं आणि जे तुम्हाला पाहिजे क्रॉप फर्स्ट पेपर सेकंड पेपरचं जे टॉपिक पाहिजे ते तुम्ही टाईप करायचं. जसं की व्हीट, व्हीट असं टाकलं की खान्स क्रॉप अकॅडमी यूट्यूब चॅनलवर जेवढं व्हीटवर घेतलेले व्हिडिओज आहेत ते लिस्ट येणार आणि ते तुम्ही व्यवस्थित पूर्ण एका क्रॉपचे चार पाच सहा सहा व्हिडिओ आहेत लक्षात, तर ते पूर्ण बघा. ते जर व्यवस्थित बघितलं असेल तर रिव्हिजन आणखीन इंटरेस्ट येणार तुम्हाला. आणि जर तुम्हाला वेळच नाही पण रिव्हिजनच बघूया, तर काही विद्यार्थी रिव्हिजन बघूनसुद्धा मार्क चांगले घेऊ शकतात परंतु कन्सेप्ट क्लिअर होत नाही, त्यासाठी मागचे व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. जर कॉन्सन्ट्रेशननं जर बघितलं रिव्हिजन तरी होऊ शकतं. बरेच कमेंट्स येत होते की सर आम्ही आत्ताच जॉईन झालेलो आहोत, आम्ही पास होणार का, आमचं मार्क मिळणार का मला चांगले, असे बरेच कमेंट्स येतात. तर काही घाबरायची गरज नाही, तुम्हाला आत्मविश्वास असायला पाहिजे की नाही आम्ही हे यूट्यूब चॅनल बघितल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स मिळणार की नाही आम्ही आउट ऑफ आउट पेपर लिहिणार. तुम्ही फक्त व्हिडिओ बघा बाळांनो, काही दुसरं टेन्शन घ्यायचं नाही, निवांत व्हिडिओ बघा, नाही ना, वेळ असेल लिहून काढा आणि रिव्हिजन आपण पूर्ण घेत आहोत व्यवस्थित. तर सुरू करूया आपण रिव्हिजन. काय काय आपलं झालेलं आहे मागे सांगितलं तुम्हाला, पूर्ण चॅप्टर वाईज क्रॉप वाईज पूर्ण सिलेबस कव्हर केलेलं फर्स्ट पेपर सेकंड पेपर. नंतर आपण वेळोवेळी पेपर पॅटर्न टाकलेला आहे, त्यानंतर रिड्यूस सिलेबसचा व्हिडिओ टाकलेला आहे, नंतर प्रॅक्टिकल सॅम्पल पेपर टाकलेला आहे, प्रॅक्टिकल एक्झरसाइज घेतलेली आहे, नंतर आपण काही राहिलेल्या प्रॅक्टिकल एक्झरसाइज तरी रिव्हिजन झाल्यानंतर ते आपण घेऊ, कारण थेअरीनंतर प्रॅक्टिकल होणार आहे म्हणून अगोदर थेअरीवर जास्त लक्ष देऊ लागलो आपण, त्यानंतर प्रॅक्टिकली कम्प्लीट करून घेऊ तुमचं. तर सीड अल्बम टाकलेला आहे, तुम्हाला प्रोजेक्ट तयार करायचं आहे सीड अल्बम, त्याचबरोबर पेस्ट अँड डिसीज अल्बम तयार करायचं आहे ते सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहे बाळांनो. हे पूर्ण टाकलेलं आहे, तर हे तुम्ही बघा आणि रिव्हिजनसुद्धा नोटबुक आणि पेन घ्या आणि शॉर्टमध्ये सांगणार आहे व्यवस्थित, तर व्यवस्थित समजणार, पण लक्ष द्या तुम्ही व्यवस्थित. तर बघूया आपण रिव्हिजन 2021. त्या अगोदर आपण बघू पेपर 1st, पेपर 1st पार्ट 1st, क्रॉप प्रोडक्शन टेक्नॉलॉजी 1st, याला आपण खरीप क्रॉप असं म्हणतो. पहिलं पेपर जे आपलं खरीप क्रॉप आहे त्यामधलं पहिलं युनिट जे आहे खरीप सिरियल क्रॉप आहे, यामध्ये पॅडी म्हणजे राईस और दुसरं सॉर्गम, बाकी हे रिड्यूस झालेला भाग आहे. दोनच क्रॉप आहेत, फारच महत्त्वाचे आहेत. पॅडी 8 मार्काला कंपल्सरी विचारतातच, तिथं जर विचारलं नाही 8 मार्काला तर 6 मार्काचे 3 शॉर्ट नोट्स तरी, नाहीतर 2 शॉर्ट नोट्स किंवा क्वेश्चन नंबर 4 4 मार्काला पॅडी विचारू शकतात. लक्षात, एवढं महत्त्वाचं आहे, पॅडी पूर्ण समजून घेणं गरजेचं आहे. मग क्वेश्चन नंबर 5 विचारतात पॅडी, तसंच जवार सॉर्गम हे सुद्धा क्वेश्चन नंबर 5 विचारतात 8 मार्कासाठी, तिथं नाही तर 4 मार्कासाठी, तिथंही नाही तर 2 शॉर्ट नोट्स तर कुठंच गेलं नाही सॉर्गमवर. तर दोन्ही क्रॉप मेजर क्रॉप आहेत, 8-8 मार्काचे क्रॉप आहे ते, जास्त 8 मार्क कमीत कमी 4 मार्क, त्यावेळेला 6 मार्काचंही दोन्ही क्रॉपवर विचारतात. तर राहील का लक्षात,
तर प्रत्येक क्रॉपचं वेटेज सांगत आहोत तुम्हाला आणि कोणत्या प्रश्नामध्ये विचारतात ते पण सांगत आहोत बाळांनो. तर दोन क्रॉप फारच मेजर मेजर आहे. ते दोन तर कंपल्सरी करायचं आहे तुम्हाला, कंपल्सरी करायचं आहे. त्यासाठी पॅडीवरचे व्हिडिओ आणि जवारवर, जवार का महत्त्वाचं आहे, फर्स्ट पेपरला आहे सेकंड पेपरला आहे. इथं खरीप जवार म्हणून आहे, सेकंड पेपरला रबी जवार म्हणून आहे. मग जवारही केलं तर दोन्ही पेपरमध्ये कवर होतं, हा लक्षात. तर दोन्ही महत्त्वाचे आहे, अतिमहत्त्वाचे आहे. तर व्यवस्थित हे पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. काय सांगितलं, व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबमध्ये जायचं, खान्स क्रॉप अकॅडमी टाकायचं, त्यानंतर पॅडी म्हणायचं, तर पॅडीवरचे लिस्ट येणार आणि त्यामध्ये व्यवस्थित बघायचं. जवार टाकायचं, टाईप करायचं जवार सॉर्गम, तर त्याची लिस्ट येणार लक्षात, मग ते बघायचं. तर चला तर बघूया आपण शॉर्टमध्ये. शॉर्टमध्ये बघायचं आपल्याला, तर आपण कंपॅरिझन करून अभ्यास करायचं बघा. हे तर तुम्ही चार्ट तयार करायला पाहिजे रिव्हिजनसाठी. नेहमी रिव्हिजन दिलो तर फॅमिली बॉटनिकल नेम ओरिजिन पाठ होणार. तर बघू, पॅडी राईस भात साळ असे म्हणतात, आणि जवारला काय म्हणतात, खरीप जवार सॉर्गम जवारीसुद्धा म्हणतात. नंतर फॅमिली काय, पॅडीची फॅमिली ग्रॅमिनी आहे, जवारची फॅमिली ग्रॅमिनी आहे, दोघांचे कुटुंब एक आहे, हा लक्षात समजून अभ्यास करायचे. ओरिजिन म्हणजे नेटिव्ह प्लेस, त्याचं मूळ स्थान, सॉरी बॉटॅनिकल नेम. बॉटॅनिकल नेम काय, पॅडीचं ओरायझा सटायवा. ओरायझा वेगळं शब्द, सटायवा वेगळं शब्द. ओरायझाचं ओ कॅपिटल आणि सेपरेट अंडरलाईन, आणि सटायवा जे स्पेसिस असतं तर यस स्मॉलच सुरुवात करायला पाहिजे, असं लिखाण करण्याची पद्धत आहे बॉटॅनिकल नेम. आणि सेपरेट दोन्ही शब्दाला सेपरेट अंडरलाईन करायला पाहिजे. तर ओरायझा ओ आर वाय झेड ए, ओरायझा सेपरेट लिहायचं ओ कॅपिटलनं, आणि सटायवा एस ए टी आय व्ही ए, सटायवाचं यस स्मॉलच, दोघालाही सेपरेट अंडरलाईन. ओरायझा हे जिनस असतं, सटायवा स्पेसिस आहे. तसं सॉर्गमचं, सॉर्गम बाय कलर, बाय कलर आणि सॉर्गम व्हल्गरी दोन बॉटॅनिकल नेम आहे. कशाचे, जवारचे, म्हणजे दोन स्पेसिस आहेत. काही वेळेला स्पेसिस विचारतात, डॅडॅश अँड डॅडॅश आर द स्पेसिस ऑफ जवार ऑर सॉर्गम असं विचारतात, तेव्हा बाय कलर आणि व्हल्गरी हे पाठ पाहिजे. तर बऱ्याच क्रॉपमध्ये मागे विचारलेलं आहे, रेड ग्रामचं विचारलेलं आहे, तर सॉर्गम बाय कलर आणि सॉर्गम व्हल्गरी यापैकी कोणते एक पार्ट असायला पाहिजे बॉटनिकल नेम. तर सॉर्गम हे काय, जीनस, आणि बाय कलर स्पेसिस. तर इथं दोन स्पेसिस आहेत, बाय कलर एक आहे आणि व्हल्गरी एक आहे. ओके, नंतर ओरिजिन नेटिव्ह प्लेस जे आहे साऊथ इंडिया आहे, कशाचं, पॅडीचं. आणि जवारचं काय, इंडियन आफ्रिका आहे, इंडियन आफ्रिका आहे, हा लक्षात. तर हे ओरिजिन हे फिलिंग द ब्लँकमध्ये विचारतात आणि टॅब्युलर इन्फॉर्मेशनमध्ये विचारतात क्वेश्चन नंबर फोरमध्ये. क्वेश्चन नंबर फोर कसं आहे आपलं, क्वेश्चन नंबर फोर ए अँड बी याला आर असतं, क्वेश्चन नंबर फोर टॅब्युलर इन्फॉर्मेशन, हा लक्षात. वरचं ए बी सोडवा किंवा टॅब्युलर इन्फॉर्मेशन सोडवा, तर राहील का लक्षात. चला तर बघूया आपण, क्लायमेट हे कशामध्ये येतं, इकॉलॉजीमध्ये येतं. कशामध्ये येतं, इकॉलॉजी. काय म्हणतात, इकॉलॉजी. इथं शॉर्ट एक एक शब्द आपण घेतलेला आहे, तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो आणि पॉईंट लिहा तुम्ही. क्लायमेट पहिलं आहे पॅडीचं क्लायमेट, म्हणजे क्लायमेट आणि सॉइल हे कशामध्ये मोडतात, इकॉलॉजीमध्ये मोडतात. काही वेळेला इकॉलॉजी म्हणून विचारतात, तेव्हा इकॉलॉजीमध्ये काय लिहावं लागतं, क्लायमेट आणि सॉइल हे दोन्ही पॉईंट लिहावं लागतं एक एक मार्कासाठी शॉर्टमध्ये. तर बघूया क्लायमेट, पॅडी इज अ ट्रॉपिकल सब ट्रॉपिकल अँड टेम्परेट क्रॉप. झालं की तयार सेंटेन्स, तर आपण काय लिहिलं, ट्रॉपिकल सब ट्रॉपिकल टेम्परेट, हे तीन शब्द महत्त्वाचे सेंटेन्स तयार करायचं आहे. पॅडी इज अ ट्रॉपिकल सब ट्रॉपिकल अँड टेम्परेट क्रॉप. नंतर लिहायचं इट रिक्वायर्स हॉट अँड ह्युमिड क्लायमेट, दुसरं सेंटेन्स तयार झालं की नाही. इथं काय लिहिलं, फक्त हॉट अँड ह्युमिड लिहिलं आहे, म्हणजे महत्त्वाचे शब्द लिहिले इथं. कसे महत्त्वाचे शब्द, जे अतिआवश्यक आहे, याच्यावर तयार करायचं सेंटेन्स. काय लिहिणार, इट इज अ इट रिक्वायर हॉट अँड ह्युमिड क्लायमेट.
तिसरं सेंटेन्स काय तयार होईल, इट रिक्वायर ऑप्टिमम टेम्परेचर 22-37 डिग्री सेल्सिअस, है ना, तर भात पिकाला 20-37 डिग्री सेल्सिअस तापमान लागतं. रेनफॉल इज अबाउट 900-1300 मिलीमीटर. पर्जन्यमान किती लागतं भात पिकाला, 900-1300 मिलीमीटर लागतं, असं लिहायचं. नेक्स्ट, इट इज टॉलरेट टू हाय रेनफॉल. हे पीक कसं आहे, जास्त पावसाला तप धरतं, म्हणजे जास्त पावसाला बळी न पडतं, म्हणजे जास्त पाऊस मानवतो या पिकाला, कारण सेमी ॲक्वॅटिक प्लांट आहे, पाण्यामध्ये राहणार आहे. इट इज अ सेमी ॲक्वॅटिक प्लांट, जसं कमळ राहतं तसं भात पीकसुद्धा पाण्यामध्ये येणार आहे. तर हे दोन मार्कालाही सेपरेट विचारतात क्लायमेट म्हणून, तर एवढं लिहिणं गरजेचं आहे दोन मार्कासाठी. आणि एक मार्कासाठी हे ट्रॉपिकल आहे का सब ट्रॉपिक टेम्परेट, आणि त्याला हवामान हॉट पाहिजे ह्युमिड पाहिजे, टेम्परेचर, हे टेम्परेचर तुम्हाला फिल इन द ब्लँकमध्ये विचारतात, तर हे लक्षात असायला पाहिजे. जवारचं क्लायमेट बघू आपण, सायमल्टेनियसली बघत आहोत, कंपॅरिझन अभ्यास चालू आहे आपलं. जवारसाठी कसं लागतं, इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. जवार कसं आहे, ट्रॉपिकल आहे, उष्ण कटिबंधातील आहे. इट रिक्वायर ऑप्टिमम टेम्परेचर रेंज इज 27-32 डिग्री सेल्सिअस. काही वेळेला ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारलेलं आहे ऑप्टिमम टेम्परेचर, तर ज्वारीला 27-32 डिग्री सेल्सिअस तापमान लागतं. देन रेनफॉल इज अबाउट 350-750 मिलीमीटर. पर्जन्यमान 350-750 मिलीमीटर लागतं, याच्यापेक्षा कमी लागतं ज्वारीला. अँड देन इट इज ससेप्टेबल टू हाय रेनफॉल, जास्त पावसाला हे पीक बळी पडतं. इट इज ड्रॉट रेझिस्टंट क्रॉप, तर ड्रॉट रेझिस्टंट क्रॉप आहे कारण कमी पर्जन्यमानाला तप धरतं हे पीक. तर या पद्धतीनं क्लायमेट लिहिणं आवश्यक आहे, तर या पद्धतीनं तयारी करा बाळानं. नंतर सॉईल, काही वेळेला सॉईलसुद्धा दोन मार्काला विचारतात. तर भात पिकाला सॉईल कशी असायला पाहिजे, इट इज ग्रोन वाईड रेंज ऑफ सॉईल दॅट इज ॲसिडिक टू अल्कलाईन सॉईल. भात पीक हे कोणत्याही जमिनीमध्ये येतं, ॲसिडिक असो अल्कलाईन असो, कोणत्याही जमिनीमध्ये येतं. सेकंड काय लिहायचं, इट इज सुटेबल फॉर क्ले सॉईल. क्ले सॉईलमध्ये चांगलं येतं भात पीक, कारण क्ले सॉईल पाणी धरून ठेवते. इन महाराष्ट्र खार लँड लॅटरेटिक सॉईल्स आर मोस्ट सुटेबल. महाराष्ट्रामध्ये खार लँड लॅटरेटिक सॉईल ही भात पिकासाठी चांगली जमीन आहे. देन सॉईल पी एच 3-10.5, तर जमिनीचं सामूह पी एच 3-10.5, म्हणजे ॲसिडिक असो न्यूट्रल असो अल्कलाईन असो कोणती जमीनमध्ये भात पीक येतं. देन लो लिंग अँड वॉटर लॉगिंग सॉईल्स आर मोस्ट सुटेबल, तर भात पीक कोलगड भागामध्ये पाणी धरणाऱ्या जमिनीमध्ये फारच योग्य येतं, अशी जमीन या भात पिकाला पाहिजे. तर इकडं जवारमध्ये आपल्याला जमीन कशी पाहिजे स्वर्गमसाठी जवारसाठी, इट इज ग्रोन वाईड रेंज ऑफ सॉईल, पहिलं सेंटेन्स सॉईलमध्येच लिहायचं. इट इज ग्रोन वाईड रेंज ऑफ सॉईल दॅट इज लाईट टू हेवी सॉईल. नंतर वेल ड्रेन अँड क्ले लोम सॉईल्स आर मोस्ट सुटेबल, तर उत्तम निचरा होणारी क्ले लोम सॉईल ज्वारीसाठी उपयुक्त आहे. देन टॉलरेट सलाइन अँड अल्कलाईन सॉईल, तर ज्वारसुद्धा थोडं स्लाइटली सलाइन अँड अल्कलाईनला कसं आहे टॉलरेट आहे. देन सॉईल पी एच 5.5-6.5, तर ज्वारीसाठी 5.5-6.5 पी एच असणं गरजेचं आहे. नेक्स्ट लँड प्रिपरेशन, ज्याला आपण प्री टिलेज म्हणतो. फॉर पॅडी ड्राय कल्टिवेशन, वन प्लोईंग इन समर अँड क्रॉस वाईज हॅरोईंग, देन अप्लाय 10-15 टन्स ऑफ FIM पर हेक्टर. तर भात पिकाची लँड प्रिपरेशन जी होत असते, ड्राय लँड ड्राय कल्टिवेशन आणि वेट कल्टिवेशन. ड्राय कल्टिवेशन म्हणजेच आपल्या भागामध्ये जे भात पीक घेतलं जातं, म्हणजे मराठवाड्यामध्ये ते ड्राय कल्टिवेशन, आणि जे चिखलामध्ये घेतात त्याला वेट कल्टिवेशन म्हणतात. तर ड्राय कल्टिवेशन म्हणजे आपलं जसं सोयाबीन वगैरे घेतो तसंच आपण भात पीक घेतो, त्यावेळेस उन्हाळ्यामध्ये एक नांगरणी 2-3 कुळवण्या आणि जमीन लास्ट कुळवणीच्या अगोदर 10-15 टन शेणखत प्रति हेक्टरी टाकणं गरजेचं आहे, अशा रीतीनं जमिनीची पूर्व मशागत. इन केस ऑफ वेट लँड पडलिंग शुड बी डन आफ्टर पडलिंग लेवलिंग बाय प्लँकर, तर चिखल तयार केलं जातं.
मान्सून सुरू झालं, पावसाळा सुरू झालं, एक दोन पाऊस पडले की त्या बांधीमध्ये त्या शेतामध्ये काय करतात, त्यांनी चिखल तयार करतात, त्याला म्हणतो आपण वेट कल्टिवेशन. जे आपल्याला भात पीक ट्रान्सप्लांटिंग करायचं असेल आणि वेट पॅडी कल्टिवेशन करायचं असेल तर चिखल तयार करून भात पीक घेतलं जातं. तर हे लँड प्रिपरेशन झालं. इन जवार, जवारमध्ये लँड प्रिपरेशन वन प्लोईंग एंड टू टू थ्री टाईम्स हॅरोईंग, एक वेळेस नांगरणी करायला पाहिजे अगोदरचं पीक निघाल्याबरोबर, आणि दोन ते तीन वेळेस कुळोच्या पाळ्या द्यायला पाहिजे. देन कलेक्ट अँड डिस्ट्रॉय प्रिव्हियस क्रॉप स्टबल्स, अगोदरच्या पिकाचा पूर्ण अवशेष जमा करून जाळून टाकायला पाहिजे. असं भात पिकामध्ये होत नाही, लक्षात, कारण चिखल तयार केलं जातं, तर अगोदरचे स्टबल वगैरे सगळं, कारण तिथं प्रामुख्याने भात भातच घेतलं जातं. देन अप्लाय 8 to 10 tons ऑफ एफ आय एम बिफोर लास्ट हॅरोईंग, शेवटच्या कुळींच्या अगोदर 8 to 10 tons एवढं शेणखत टाकायचं. नेक्स्ट सीड्रेट केजी पर हेक्टर, बियाचं प्रमाण फॉर ड्रिलिंग मेथड 50 to 70 kg पर हेक्टर. जर ड्रिलिंगनं पेरणी केली तर 50 to 70 kg बियाचं प्रमाण लागतं. देन ट्रान्सप्लांटिंग, जर आपण ट्रान्सप्लांटिंग केलं लाग रोपटे तयार करून तर सीड्रेट 25 to 40 kg पर हेक्टर लागतं. ब्रॉडकास्टिंग 75 to 100 kg पर हेक्टर. असे हे सीड्रेट आहे, म्हणजे पेरणीच्या पद्धतीवर अवलंबून आहे. जवारचं सीड्रेट ब्रॉडकास्टिंगसाठी 15 to 18 kg पर हेक्टर, ड्रिलिंगसाठी 10 to 12 kg पर हेक्टर, आणि फॉडर वैरणासाठी 50 to 60 kg पर हेक्टर. तर आपल्याला बी फेकून पेरलं तर 15 to 18 kg, तेच आपण ड्रिलिंगनं पेरलं तर 10 to 12 kg, आणि तेच आपण डिब्लिंगनं स्विंग केलं. पुणे मेथड ऑफ जवार स्विंग म्हणून आहे, कारण त्या भागामध्ये पुणे भागामध्ये जवारीसुद्धा काय केलं जातं, डिब्लिंग केलं जातं, तर तेव्हा 5 kg लागतं, किती लागतं 5 kg. आणि वैरणासाठी पेरायचं असेल ज्वारी चाऱ्यासाठी जनावराच्या, तर 50 to 60 kg बियाचं प्रमाण लागतं. अशा रीतीनं जर तुम्ही केला अभ्यास तर का हे टेन्शन येणार नाही. आणि हे पॉईंट महत्त्वाचे आहे, तुम्हाला फक्त सेंटेन्स तयार करायचं या पद्धतीनं, एवढं शॉर्टमध्ये तुम्हाला तयार करून दिलेलं आहे. नेक्स्ट बघू आपण सोईंग मेथड. पहिलं भात पीक चालू आहे ना, डोक्यात ठेवा. सोईंग मेथड, पॅडीचं ड्राय कल्टिवेशन, सेमी ड्राय कल्टिवेशन, वेट कल्टिवेशन, इंटेन्सिव्ह ऑर जॅपनीज मेथड. तर भात पिकाच्या मशागत, भात पीक घेण्याच्या ज्या पद्धती आहेत ते 4 आहेत. ड्राय कल्टिवेशन म्हणजे एक कोरडवू पद्धत, आपल्या विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये जे भात पीक घेतलं जातं ते ड्राय कल्टिवेशन. सेमी ड्राय कल्टिवेशन म्हणजे जमीन मशागत न करता पाऊस पडलं की पहिल्याच पावसामध्ये काय केलं जातं, बी शेतामध्ये फेकून देतात मशागत न करता, लक्षात. नंतर वेट कल्टिवेशन जे आहे यामध्ये चिखल तयार केलं जातं, आणि चिखलामध्ये काय केलं जातं, स्प्राउटेड आलेलं बियाणं त्या चिखलामध्ये फेकून पेरणी केली जाते. आणि इंटेन्सिव्ह ऑर जॅपनीजमध्ये रोपटे अगोदर तयार करतात आणि चिखलामध्ये रोपटे लावतात. अशा हे 4 पद्धती शॉर्टमध्ये तुम्हाला सांगितलं. नंतर ज्वारीच्या पेरणीच्या पद्धती जी आहे, ड्रिलिंग आहे, ब्रॉडकास्टिंग आहे, डिब्लिंग आहे, डिब्लिंगला पुणे मेथड म्हणतात, आणि ट्रान्सप्लांटिंग. तर प्रामुख्याने ड्रिलिंगच एक कॉमन पद्धत आहे. जर सोईंग मेथड म्हटलं तर फक्त नावं लिहिणं गरजेचं असतं, लक्षात, 1 mark. नंतर स्पेसिंग फॉर ड्रिलिंग 45 by 10 cm. जर आपण भात पिकाची तिपणीनं पेरणी केलं तर तेव्हा 2 ओळीमध्ये 45 cm ठेवायचं आणि 2 झाडांमध्ये 10 cm. तेच जर आपण ट्रान्सप्लांटिंग केलं तर 20 by 15 और 20 by 20 और 15 by 15, डिपेंड अपॉन द टाईप ऑफ व्हेरायटी. तर जास्त उत्पादन देणारी जात असेल 20 by 20 cm, जर मेडियम असेल तर 20 by 15 आणि लवकर येणारी असेल तर 15 by 15 cm. हे कशासाठी, ट्रान्सप्लांटिंगसाठी. इंटेन्सिव्ह जॅपनीज मेथडमध्ये आपण काय करतो, ट्रान्सप्लांटिंग करतो, म्हणजे रोपटे लागवड केली जातात, तेव्हा अंतर कमी ठेवून लागवड केली जाते झाडाची. तर आणि ते ज्वारीची पेरणी करायची असेल अंतर, तर स्पेसिंग, सीड रेट याचे डेफिनेशन विचारतात बरं. स्पेसिंगचे डेफिनेशन काय होणार, डिस्टन्स बिटवीन टू रो और टू प्लांट, नोन ॲज स्पेसिंग. सीड रेटचे डेफिनेशन काय, द अमाऊंट ऑफ सीड रिक्वायर्ड फॉर सोईंग पर युनिट एरिया, नोन ॲज सीड रेट.
तर जवारचं जे स्पेसिंग आहे फॉर ड्रिलिंग 45x15 cm, दोन ओळीमध्ये 45 cm, दोन झाडामध्ये 15 cm अंतर ठेवून लागवड करायला पाहिजे. डिबलिंग मेथडमध्ये 45x45 cm, ते ट्रान्सप्लांटिंग केलं तर 45x45 cm, आणि फॉडर वैरणासाठी 22.5x5 cm. वैरणासाठी जर आपल्याला तिपणीनं पेरलं तर 22.5x5 cm कमी अंतराने पेरतात, कारण वैरणासाठी पाहिजे. बरेच वेळा बियाणं फेकून पेरणी केली जाते. लक्षात हे स्पेसिंग. नंतर सोईंग टाईम. सोईंग टाईम ऑफ पॅडी जून टू जुलै ड्रिलिंग मेथडनं, ड्राय कल्टिवेशन मेथडनं जून जुलै. लक्षात. देन इन जवार जून टू फर्स्ट वीक ऑफ जुलै. जून टू फर्स्ट वीक ऑफ जुलैमध्ये जवारीची पेरणी व्हायला पाहिजे. देन मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर. आपला 10-15 tons ऑफ FYM पर हेक्टर बिफोर लास्ट हॅरोईंग असं द्यायचं. लक्षात. दुसरं सेंटेन्स लिहायचं, रिकमेंडेड डोज ऑफ केमिकल फर्टिलायझर डिपेंड अपॉन द टाईप ऑफ व्हेरायटीज ऑर कल्टिवेशन मेथड्स. तर रासायनिक खताची जी मात्रा आहे ती मात्रा कशावर अवलंबून आहे, तर ते जातीवर अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे? जातीवर. तर लवकर येणाऱ्या जातीची अँकोरडो असेल तर तेव्हा खताची मात्रा कमी दिली जाते. आपला 50 kg नायट्रोजन प्लस 50 kg फॉस्फरस प्लस 25 kg पोटॅश पर हेक्टर ॲट द टाईम ऑफ सोईंग. देन हाय यिल्डिंग व्हेरायटी, आपला 100 kg ऑफ नायट्रोजन प्लस 50 kg फॉस्फरस प्लस 25 kg पोटॅश पर हेक्टर. देन फुल डोज ऑफ फॉस्फरस पोटॅश अँड हाफ डोज ऑफ नायट्रोजन बी गिवन ॲट द टाईम ऑफ सोईंग. रिमेनिंग हाफ डोज ऑफ नायट्रोजन बी गिवन 1 month आफ्टर ट्रान्सप्लांटिंग ॲज अ टॉप ड्रेसिंग. अशा रीतीनं हे हायल्डिंग व्हेरायटी असेल, ट्रान्सप्लांटिंग करत असाल तर तेव्हा 100 kg नत्र 50 kg फॉस्फरस आणि 25 kg पोटॅश हा रिकमेंडेड डोज आहे. हा रिकमेंडेड डोज आपण देत असताना पूर्ण फॉस्फरस पोटॅश आणि अर्धा नत्राचा डोज द्यायचं. कधी लागवड करते वेळेस राहिलेला अर्धा नत्राचा डोज जे आहे म्हणजे 50 kg नत्र, ते 1-1.5 महिन्यांनी लागवड झाल्यानंतर टॉप ड्रेसिंग म्हणून द्यायचं असतं. लक्षात. मग हे रिकमेंडेड डोज दिलेलं असेल, अवेलेबल फर्टिलायझर दिलं असेल तर आपल्याला ॲक्च्युअल फर्टिलायझर काढता येतं आणि ते आपण प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे. लक्षात. ॲक्च्युअल क्वांटिटी, युरिया किती लागतं, सिंगल सुपर फॉस्फेट किती लागेल, म्युरिटा पोटॅश किती लागतं, त्याला ॲक्च्युअल क्वांटिटी म्हणतो आपण. नंतर जवारचं रिकमेंडेड डोज जे आहे, हायब्रिड खरीप जवार, आपला 8-10 tons ऑफ FYM पर हेक्टर ॲट द टाईम ऑफ लास्ट हॅरोईंग. तर हे सेंद्रिय खताचं डोज 8-10 tons म्हणजे 16-20 गाळ्या शेणखताच्या प्रति हेक्टरी शेवटच्या कुडणीच्या अगोदर द्यायला पाहिजे. देन रिकमेंडेड डोज ऑफ केमिकल फर्टिलायझर इज 75 kg नायट्रोजन प्लस 62 kg फॉस्फरस प्लस 62 kg पोटॅश पर हेक्टर ॲट द टाईम ऑफ सोईंग. तर हायब्रिड जवारसाठी खरीपमध्ये आपण काय करतो, हाय रिकमेंडेड डोज वापरतो. देन फुल डोज ऑफ फॉस्फरस पोटॅश अँड हाफ डोज ऑफ नायट्रोजन बी गिवन ॲट द टाईम ऑफ सोईंग. रिमेनिंग हाफ डोज ऑफ नायट्रोजन बी गिवन 1 month ऑर 1.5 months आफ्टर सोईंग. तर हे खताची, रासायनिक खताची मात्रा पूर्ण फॉस्फरस पोटॅश द्यायचं, अर्धा नत्राचा डोज द्यायचं पेरते वेळेस. राहिलेला अर्धा नत्राचा डोज हे 1-1.5 महिन्यांनी पेरणी झाल्यानंतर द्यायला पाहिजे. देन हायब्रिड रबी जवार 125 kg नायट्रोजन प्लस 75 kg फॉस्फरस प्लस 62 kg पोटॅश पर हेक्टर. देन दिस फुल डोज ऑफ फॉस्फरस पोटॅश अँड हाफ डोज ऑफ नायट्रोजन बी गिवन ॲट द टाईम ऑफ सोईंग. रिमेनिंग हाफ डोज ऑफ नायट्रोजन बी गिवन 1 month ऑर 1.5 months आफ्टर सोईंग. तर या पद्धतीनं हा रिकमेंडेड डोज द्यायला पाहिजे. तर हा रिकमेंडेड डोज लक्षात ठेवायचं आणि मी जे सांगितलं ते पाठ करून ठेवायला पाहिजे सेंटेन्स, त्या पद्धतीने लिहून टाकायचं. देन इंटरकल्चर ऑपरेशन, फर्स्ट विडिंग ॲट 3 weeks आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. तर भात पिकामध्ये पहिली खुरपणी आपण 3 आठवड्यांनी लागवड झाल्यानंतर, ट्रान्सप्लांटिंग झाल्यानंतर करायला पाहिजे. देन 2-4
वीडिंग शुड बी डन ॲट अ 15 days इंटरवल, तर 15-15 दिवसाच्या अंतराने 2 ते 4 वेळेस खुरपण्या करायला पाहिजे. तर हे आंतरमशी काम तर पॅडीमध्ये आंतरमशागत विचारत नाही सहसा. देन इन जवार थिनिंग शुड बी डन 7 days after sowing. ज्वारीमध्ये आपण जे विरळणी जे करतो ते विरळणी आपण 1-7 ते 10 दिवसाच्या अंतराने करायला पाहिजे. आणि तेच गॅप फिलिंग करायचं असेल तर 7 दिवसांनी पहिली गॅप फिलिंग व्हायला पाहिजे. तर इंटरकल्चर ऑपरेशन ज्वारीमध्ये गॅप फिलिंग, थिनिंग, वीडिंग, होईंग हे इंटरकल्चर ऑपरेशन आपण करतो. तर हे थिनिंग आपण जे करतो हे 2 वेळेस केलं जातं, 1-10 ते 12 दिवसांनी आणि दुसरी आपण 15 दिवसांनी विरळणी केली जाते. नंतर गॅप फिलिंग हे 7 दिवसांनीच, अँड देन फर्स्ट होईंग 3 weeks आफ्टर सोईंग, अँड अदर होईंग 15 days इंटरवल. तर जे होईंग आहे ते 3 आठवड्यांनी पेरणी झाल्यानंतर पहिली होईंग करायला पाहिजे, आणि नंतरच्या होईंग जे आहे 15-15 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 द्यायला पाहिजे. देन इन बिटवीन 2 होईंग 1 वीडिंग शुड बी डन, 2 कोळपणीच्यामध्ये 1 खुरपणी व्हायला पाहिजे. अशा रीतीनं इंटरकल्चर ऑपरेशन 2 मार्कासाठी जवाचं विचारतात, तर या पद्धतीनं लिहायला पाहिजे. देन इरिगेशन, इरिगेशन म्हणजे ओलीत. राईस इज अ सेमी ॲक्वॅटिक प्लांट, भात पीक कसं आहे सेमी ॲक्वॅटिक आहे, पाण्यामध्ये राहणारा पीक आहे. इरिगेशन शुड बी गिवन ॲट अ क्रिटिकल स्टेजेस, दॅट इज टिलरिंग स्टेज, इंटरनोड इलॉंगेटेड स्टेज, बूट लीप स्टेज, फ्लावरिंग स्टेज, तर दीज आर द क्रिटिकल ग्रोथ स्टेज. ॲट दॅट स्टेज प्रॉपरली इरिगेशन शुड बी गिवन, मॉइस्चर मेंटेन शुड बी डन. देन इन केस ऑफ इंटेन्सिव मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन, वॉटर इज कॅन बी केप्ट इन टू द फील्ड अप टू 15 days बिफोर एक्सपेक्टेड टाईम ऑफ हार्वेस्टिंग. तर भात पिकामध्ये पाणी देण्याचं जे पद्धत असतं, लागवड झाल्यानंतर 6 सेंटीमीटर पाणी ते 10 सेंटीमीटरपर्यंत वाळत जातं, त्या शेतामध्ये पूर्ण पाणी साचून ठेवलं जातं आणि ते कधीपर्यंत काळणीला 15 दिवस शिल्लक आहे तेव्हा हे पाणी विड्रॉ केलं जातं, त्या बांधीमधून त्या शेतामधून पाणी काढलं जातं. तर भात पिकाचं उत्पन्न भरपूर मिळतं तर ह्या पद्धतीनं पाणी, कारण सेमी ॲक्वॅटिक आहे त्याला कंटिन्युअस पाणी पाहिजे भात पिकाला. जेवढं कंटिन्युअस पाणी असेल पाण्यामध्येच भात पिकात चांगली वाढ होते, तणाचा प्रादुर्भाव होत नाही, कीटकाचाही प्रादुर्भाव होत नाही, रोगाचा प्रादुर्भाव होत नाही, उत्पादन भरघोस येतं. अशा रीतीनं हे भात पिकामध्ये पाणी देण्याची पद्धत असते, म्हणजे पाणी साचूनच ठेवलं जातं. देन ज्वार इज अ ड्रॉट रेझिस्टंट क्रॉप, ज्वारी हे ड्रॉट रेझिस्टंट आहे, कमी पर्जन्यमानामध्ये कमी पाण्यामध्ये येणारा पीक आहे. 1-2 प्रोटेक्टिव्ह इरिगेशन शुड बी गिवन ॲट अ बूट स्टेज अँड फ्लावरिंग स्टेज अँड ग्रेन डेव्हलपमेंट स्टेज. सर जर खरीप सीझनमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये पाऊसच आला नाही, महिनाभर गॅप झालं, तर अशा वेळेस आपल्याला प्रोटेक्टिव्ह इरिगेशन देणं गरजेचं असतं. ते त्याच्या क्रिटिकल ग्रोथमध्ये बूट स्टेज म्हणजे पोटऱ्यामध्ये, नंतर फुलाच्या अवस्थेमध्ये आणि धान्य भरताना या स्टेजमध्ये जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे, तर ज्वारी भरपूर उत्पादन देते. नेक्स्ट पॉईंट यील्ड, सॉरी व्हेरायटीज. आता भात पिकाचे व्हेरायटी 4 लक्षात ठेवणं गरजेचं असतं 2 मार्कासाठी. तर हे लोकल व्हेरायटी आहे, लोकल व्हेरायटी ड्राय कल्टिवेशनमध्ये तुळजापूर 1, नागपूर 22, 27, साकोली 6, जया, तर हे लोकल व्हेरायटी आहे. हाय यिल्डिंग व्हेरायटी TN1, IR8, IR22, विजय, पद्मा, बाला, रत्ना, नंतर कांची, कावेरी, आणि ते सेंटेड व्हेरायटी लक्षात ठेवायला पाहिजे. ते नेहमी विचारतात फुलेंद्र ब्लँकमध्ये सेंटेड व्हेरायटीमध्ये साकोली 7 आहे, चिन्नोर आहे, बासमती आहे, पुसा 33 आहे, आंब्या मोर आहे, नंतर इंद्रायणी आहे. या व्हेरायटी सेंटेड व्हेरायटी आहेत, स्वासिक सुगंधिक आहे ना. नंतर जवारचे जे व्हेरायटी आहेत, लोकल व्हेरायटी जी आहे, मोतीचूर आहे, काळबोंडी आहे, पिवळी आहे, तांबट बोंडी आहे, हे लोकल व्हेरायटी आहे, लोकल पारंपरिक. आणि जे इम्प्रूव्ह आहे सुधारित, SPV 346, SPV 351, SPV 475, सावनेर
सुवर्णा हे सुधारित आहे. हायब्रिड व्हेरायटी लक्षात ठेवायला पाहिजे. CSH1 आहे, CSH2 आहे, CSH5 आहे, CSH6 आहे, 9 आहे, 10 आहे, 11 आहे, ह्या हायब्रिड व्हेरायटी आहे. नंतर फॉडर व्हेरायटी निलवा आहे, वरणासाठी निलवा, MP4, पुसाचारी, मालदांडी, M35-1 हे मालदांडी नेहमी विचारतात. नंतर हुरड्यासाठी वाणी आहे, मऊ आहे, कवाली आहे, हुरडा व्हेरायटी हुरड्यासाठी हा लक्षात. ड्युरेशन इन डे, तर हार्वेस्टिंग लिहित असताना ड्युरेशन पहिलं सेंटेन्स लिहिणं गरजेचं असतं. प्रत्येक पिकाचं ड्युरेशन माहीत पाहिजे, टॅब्युलर इन्फॉर्मेशनमध्ये विचारतात. तर अर्ली व्हेरायटी 100 to 120 days, भात पिकाच्या लवकर येणाऱ्या जे जाती आहे 100 to 120 दिवसामध्ये येतात. मिड लेट 120 to 135 days, देन लेट व्हेरायटी 135 to 150 days. अशा तीन टाईपच्या व्हेरायट्या भात पिकामध्ये आहे. लवकर येणारी, मध्यम कालावधीमध्ये येणारी, उशिरा येणारी अशा जाती आहेत. त्यामध्ये ज्वारीच्या जे जाती आहेत लोकल व्हेरायटी 120 to 150 दिवसामध्ये येते. हायब्रिड व्हेरायटी जी आहे ज्वारीच्या 100 to 115 दिवसामध्ये येतात. आणि फॉडर जे आहेत वरणासाठी 50 to 60 दिवसामध्ये येतात. हे झालं ड्युरेशन. देन हार्वेस्टिंग, तर हार्वेस्टिंगमध्ये ड्युरेशन पहिलं लिहायचं, दुसरं लिहायचं मॅच्युरिटी साईन, ल्यूज टर्न, येलुशिन कलर, देन इयर्स आर नियरली राईप, इझिली रिमूव द सीड फ्रॉम द इयर हेड, हे मॅच्युरिटी साईन लिहायला पाहिजे. प्लांट कट क्लोज टू ग्राउंड लेवल अँड ड्राईड, देन हार्वेस्टेड प्लांट ड्राईड इन टू द फील्ड अँड टाईड विथ बंडल, अँड देन ड्राईड बंडल कॅरीड आउट इन टू थ्रेशिंग यार्ड. थ्रेशिंग शुड बी डन बाय थ्रेशर मशीन ऑर बीटिंग ऑर ट्रॅम्पलिंग. किलिंग द सीड बाय विनोईंग अँड देन सीड्स आर ड्राईड इन टू द सन अँड देन आफ्टर इट कॅन बी स्टोर इन टू गोडाऊन ऑर सप्लाय इन टू द मार्केट. या पद्धतीनं हार्वेस्टिंग पार्ट करून ठेवायला पाहिजे. हा लक्षात. ज्वारीचं हे मॅच्युरिटी लिहिण्या अगोदर आपल्याला ड्युरेशन लिहायचं. काय लिहायचं? ज्वार क्रॉप रेडी फॉर हार्वेस्टिंग 100 to 115 days आफ्टर सोईंग. मॅच्युरिटी साईन्स आर येलोइश कलर ऑफ ल्यूज. देन ग्रेन्स हार्ड इन स्ट्रक्चर, ग्रेन रिमूव फ्रॉम इझिली फ्रॉम द एअर हेड असं लिहायचं. हार्वेस्टिंग शुड बी डन कट डाऊन द प्लांट ॲट अ ग्राउंड लेवल अँड देन ड्राईड इन टू द फील्ड. देन रिमूव द एअर हेड फ्रॉम द हार्वेस्टेड प्लांट. देन हार्वेस्टेड इयर हेड कॅरीड आउट इन टू थ्रेशिंग यार्ड. थ्रेशिंग शुड बी डन बाय पॉवर थ्रेशर मशीन. क्लीन सीड इन टू फील्ड गनी बॅग्स अशा पद्धतीनं लिहायला पाहिजे हार्वेस्टिंग. देन यील्ड, पॅडी यील्ड डिपेंड अपॉन द टाईप ऑफ व्हेरायटी असं लिहायचं. ॲव्हरेज यील्ड इज अबाउट रेनफेड व्हेरायटी 25 to 30 quintal पर हेक्टर. इरिगेटेड 40 to 50 quintal पर हेक्टर. अँड देन लोकल व्हेरायटी 10 to 15 quintal पर हेक्टर. एक लक्षात ठेवायचं 45 to 50. ओके. ज्वारीचं यील्ड लोकल व्हेरायटी 5 to 10 quintal पर हेक्टर. हे क्विंटलमध्ये दिलेलं आहे हा युनिट. तुम्हाला काही वेळेला KG विचारतात तर तेव्हा कन्वर्ट करायचं KG. हायब्रिड व्हेरायटी 30 to 45 quintal पर हेक्टर. तर फॉर हायब्रिडचंच लक्षात ठेवायचं 30 to 45 quintal हे लक्षात ठेवायचं. ज्वारीचं उत्पादन 30 to 45 quintal उत्पन्न मिळतं. फॉर्डर वरणाचं 20 to 35 tons पर टनमध्ये. हिरवं वरणाचं उत्पादन 20 to 35 tons एवढं हिरवं वरणाचं उत्पादन ज्वारीपासून मिळतं. नंतर इम्पॉर्टंट पेस्ट, त्या वेळेला इम्पॉर्टंट पेस्ट विचारतात तेव्हा आपल्याला माहीत पाहिजे. पॅडीवर येणारे जे पेस्ट आहे, गॉल फ्लाय, स्टेम बोरर आहे, जॅसिड आहे, लिफ हॉपर आहे, नंतर क्रॅप्स आहे, है ना, क्रॅप्स पॅडीमध्ये खेकडेसुद्धा असतात, है ना. नंतर इकडं ज्वारमध्ये शूट फ्लाय, स्टेम बोरर, ॲपिड, आर्मी वा, मीच फ्लाय हे कीटक येतात. हा लक्षात. नंतर इम्पॉर्टंट सीड ट्रीटमेंट एक विचारतात. सीड ट्रीटमेंट, पॅडी सीड्स आर डिप्ड इन 3% ब्राईन वॉटर सोल्युशन फॉर प्रिव्हेंट द सीड बॉर्न डिसीजेस. तर सीड बॉर्न डिसीजपासनं प्रादुर्भाव टाळण्यासाठी 3% ब्राईन वॉटर सोल्युशनमध्ये काय केलं जातं, भात पिकाचं बी
त्यामध्ये बुळवलं जातं आणि ते बी चांगलं बियाणं जे असतं ते तळाला बसतं आणि हलकं बियाणं वर जे डॅमेज आहे ते वर तरंगतं ते डिस्कार्ड करायचं आणि चांगलं बियाणं खाली बसलेलं त्याला त्या सोल्युशनमधून काढून स्वच्छ पाण्याने धुवून ते ड्राय करून नंतर लागवडीसाठी वापरायला पाहिजे. देन आफ्टर सीड्स आर ट्रीटेड विथ कोपरा विक कोपरास फंजीसाइड 40 ग्रॅम इन 10 लिटर्स ऑफ वॉटर फॉर कंट्रोल ब्लास्ट ब्लाइट ऑर फूट रॉट डिसीज. त्यानंतर कोपरा विट हे फंजीसाइड लावायचं, सीड ट्रीटमेंट करायचं 40 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणामध्ये, 40 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये, म्हणजे 1 लिटरमध्ये 4 ग्रॅम या प्रमाणामध्ये बीज स्प्रे केली तर भात पिकावर येणारं जे ब्लास्ट आहे, ब्लाइट आहे, फूट रॉट डिसीज आहे हे रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. जेवार सीड्स आर ट्रीटेड विथ सल्फर ट्रीटमेंट 300 मेश पाईन सल्फर ॲट द रेट ऑफ 6 ग्रॅम पर kg ऑफ सीड फॉर कंट्रोल द स्मट डिसीज. देन जेवार सीड ऑल्सो ट्रीटेड विथ कार्बोफ्युरॅन ॲट द रेट ऑफ 100 ग्रॅम पर kg सीड फॉर कंट्रोल शूट फ्लाय इन्सेक्ट. देन ऑल्सो ट्रीटेड विथ आझोटो बॅक्टर फॉर इन्क्रीज द फिक्सेशन ऑफ ॲटमॉस्फिरिक नायट्रोजन. तर या पद्धतीनं हे तुम्ही सेंटेन्स तयार करायला पाहिजे. तर सीड ट्रीटमेंट विचारतात, जेवारवरची फिल इन द ब्लँकमध्ये सुद्धा विचारतात लक्षात. तर सल्फर ट्रीटमेंट कशासाठी करतो आपण, स्मट डिसीजचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून, आणि कार्बोफ्युरॅन कशासाठी शूट फ्लायचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून. नंतर इम्पॉर्टंट डिसीज पॅडीवर ब्लास्ट ब्लाइट फूट रॉट बॅक्टेरियल ब्लाइट हे रोग येतात. नंतर जेवारवर ग्रेन स्मट, लूज स्मट, डाउनी मिल्ड्यू हे रोग येतात जेवारमध्ये. नंतर इकॉनॉमिक युजेस विचारतात 2 मार्कासाठी, तर हे महत्त्वाचं आहे. तर हे शॉर्ट मी दिलेलं आहे, तर ते सेंटेन्स तुम्ही वाढ करायचं आहे. जसं की इथं लिहिलं इम्पॉर्टंट स्टेपल फूड, तर काय लिहिणार, राईस इज अ स्टेपल फूड इन वर्ल्ड असं लिहायचं. इट इज ऑल्सो स्टेपल फूड इन साऊथ इंडिया. अँड देन राईस ग्रेन यूज्ड फॉर कुकिंग अँड इटन ॲज अ भात. देन अदर प्रॉडक्ट्स प्रेपर फ्रॉम राईस दॅट इज मुरमुरा पोहा लाया. देन ग्रेन यूज्ड इन हिंदू रिच्युअल्स बर्थडे मॅरेजेस एक्सेट्रा. देन पॅडी स्ट्रॉ यूज फॉर कॅटल फीड. देन इट ऑल्सो यूज फॉर पडलिंग मल्चिंग. देन हस्क इज यूज्ड ॲज अ फ्यूल. देन ब्रोकन राईस यूज्ड ॲज अ पोल्ट्री. देन ब्रान यूज फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ऑइल. ऑइल पर्सेंट इज अबाउट 18-20%. तर राईस जे आहे ते मुख्य खाद्य मानलं जातं. जगामधलं 60% लोकं भातच खाऊन जगतात. त्यामध्ये आपल्या इंडियामध्ये साऊथ इंडियामधलं स्टेपल फूड मानलं जातं भात. भात जे तांदळं आहे ते शिजवले जातात आणि भात म्हणून खातात. आणि या राईसपासून वेगळे प्रिझर्व प्रॉडक्ट तयार करतात, मुरमुरा पोहा लाया आहेत. नंतर जे राईस ग्रेन असतात ते आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये त्याला फारच मान आहे. ते बर्थडे पार्टी मॅरेजेस पार्टीमध्ये त्याचा वापर केला जातं. नंतर पॅडी स्ट्रॉ जे तणस असतं हे त्या भागातल्या जनावराचं वैरण म्हणून वापर केला जातं. त्याचबरोबर त्या तणसाचं आपण पडलिंग म्हणून करतो, मल्चिंग म्हणून करतो, त्याला काही भाजीपाला वगैरे बांधण्यासाठी, पानं वगैरे बांधण्यासाठी आणि पडिंग मटेरियल म्हणून सुद्धा त्याचा वापर केला जातं. नंतर हस्क जे आहे तांदूळ काढल्यानंतर त्याचा भुसा निघतं ते फ्यूल म्हणून त्याचा वापर केला जातं. आणि एक ब्रान असतं लेअर, पातळ लेअर, त्यामध्ये 18-20% तेलाचं प्रमाण असतं, त्याला राईस ब्रान ऑइल म्हणतात. तर ते ऑइल पर्सेंटेज विचारतात, तर 18-20% भातामध्ये तेलाचं प्रमाण म्हणजे सोयाबीन बरोबर आहे. सोयाबीनमध्ये किती आहे, 20% आहे, इथं 18-20% आहे. तर बरेच लोक हे राईस ब्रान ऑइल वापरतात, परंतु वास भाताचं येतं जे असते तेलामध्ये, परंतु हार्ट पेशंट जे असतात त्यांच्यासाठी फार चांगलं असतं. नंतर जवारचं इकॉनॉमिक युजेस, इट इज अ स्टेपल फूड ऑफ महाराष्ट्र स्टेट. भाकरी और रोटी मेकिंग, घोगऱ्या मेकिंग, सम स्वीट व्हेरायटीज यूज्ड ॲज अ हुरडा. पॉप ग्रेन स्टार्च ग्लुकोज सायरप ड्राय स्टॉक यूज ॲज कडबी. सम व्हेरायटीज ऑफ ग्रोन ॲज अ ग्रीन पावडर. हे ज्वारीचे महत्त्व, ज्वारी का म्हणणार आपण, इट इज अ स्टेपल फूड इन महाराष्ट्र स्टेट. ज्वार ग्रेन ग्राउंडेड इन टू फ्लोअर अँड यूज्ड फॉर मेकिंग भाकरी और रोटी. देन ग्रेन ऑल्सो यूज्ड फॉर
घुघऱ्या मेकिंग, देन सम स्वीट व्हेरायटीज यूज ॲज अ हुरडा आयटम, है ना. सम व्हेरायटीज ग्रो पॉप ग्रेन, देन सम व्हेरायटीज यूज फॉर स्टार्च और ग्लुकोज सायरप मेकिंग, या पद्धतीने लिहायचं. नंतर ड्राईड स्टॉक यूज ॲज अ कडबी, है ना, कडब्यासाठी वापरतो आपण. सम व्हेरायटीज ग्रो ॲज अ ग्रीन फॉडर, जसं एम पी चॅरी आहे, पुसा चॅरी आहे, या पद्धतीनं ज्वारीचे इकॉनॉमिक युजेस. हे शॉर्टमध्ये पॉईंट तुम्हाला दिलेले आहेत बाळांनो, व्यवस्थित बघा. लास्ट रिमार्कमध्ये आपण मेन्शन केलेलं आहे त्या त्या पिकाचं काही महत्त्वाचं, तर इथं दिलेलं आहे आपण स्टेट राईस रिसर्च स्टेशन ॲट कर्जत, महाराष्ट्र स्टेटचं भात पिकाचं संशोधन केंद्र कर्जत येते रत्नागिरी. नंतर सेंट्रल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट कटक हे पश्चिम बंगालमध्ये आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचं रिसर्च स्टेशन भात पिकाचं कटक येथे आहे, हे माहीत असायला पाहिजे. आणि काही व्हेरायटीचे गुणधर्म, आय आर एटचं हे 1966 रिलीज झालं. या व्हेरायटीचं ड्युरेशन आहे 130 to 135 डेज, ॲव्हरेज इल्ड 50 to 55 क्विंटल देतं, देन पार्शियली रेझिस्टंट टू बॅक्टेरियल ब्लाइट. तर व्हेरायटीचे गुणधर्म 2 मार्कासाठी विचारतात आय आर एट, तर त्याचं डेव्हलप इस्टॅब्लिश कधी झालेलं आहे, म्हणजे ते इंट्रोड्यूस कसं झालं व्हेरायटी, ते लिहायचं आहे. हे 1966 झालं. या पिकाचं व्हेरायटीचं ड्युरेशन 130 to 135 दिवसामध्ये येतं. उत्पादन 50 to 55 क्विंटल देतं. आणि ही व्हेरायटी पार्शियली रेझिस्टंट आहे बॅक्टेरियल ब्लाइटला. नंतर पुसा बासमती 370 या व्हेरायटीचे गुणधर्म, सिलेक्शन फ्रॉम लोकल बासमतीपासनं सिलेक्शन केलेली व्हेरायटी आहे बासमती 370. ड्युरेशन इज 140 to 150 डेज आहे. टॉल ग्रोईंग, तर उंच जाणारी जात आहे. ग्रेन इज लाँग अँड सेंटेड. तर याचं वैशिष्ट्य काय, जातीचं मध्यम म्हणजे उशिरा येणारी जात आहे. आणि ही जात कशापासून तयार केलेली आहे, जे बासमती व्हेरायटी आहे लोकल व्हेरायटी त्यापासून ही सिलेक्शन करून तयार केलेली आहे बासमती 370 जात. उंच जाणारी आहे, नंतर त्याचं धान्य जे लांब असतं आणि सेंटेड असतं, हे भात पिकाचं. इकडं जवारचं, जवारमध्ये एक महत्त्वाचं विचारतात, SCN हायड्रोसायनिक ॲसिड असतं जवारमध्ये अप टू 8 weeks फ्रॉम द जर्मिनेशन, इट इज पॉयझनस टू कॅटल फीड. तर जवारीचं जे धांडं असतं, प्लांट असतं, 8 आठवड्यापर्यंत म्हणजे 2 महिन्यापर्यंत आपण जनावरला खाऊ द्यायला नको, कारण त्याच्यामध्ये पॉयझनस असतं. काय असतं, हायड्रोसायनिक ॲसिड असतं, हे पॉयझन असतं जनावरांना. आणि जनावर काय होतं, मरून जातं. म्हणून फिल इन द ब्लँकमध्ये नेहमी विचारतात डॅडेस ॲसिड प्रेझेंट इन जवार पॉयझनस टू कॅटल, डू नॉट फीड टू कॅटल, असं विचारतात तेव्हा हायड्रोसायनिक ॲसिड, SCN हायड्रोसायनिक ॲसिड, हे लक्षात ठेवायला पाहिजे. नंतर इथं CSH1 पॅरेंट दिलेले, एक पॅरेंट विचारतात CK68 क्रॉस विथ IS84, हे CSH1 पॅरेंट आहेत. आणि ही व्हेरायटी रिलीज कुठून झाली, IARI इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट न्यू दिल्ली इथून तयार झाली ही जात. खरीपमध्ये 100 दिवसामध्ये येतं आणि हे डॉर्प असते. तर त्याची हाईट 100 सेंटीमीटर असते, म्हणजे 1 मीटरपर्यंत हाईट असते, 120 सेंटीमीटरपर्यंत. नंतर उत्पादन जे आहे CSH1 30 to 45 क्विंटल प्रति हेक्टर मिळतं. नंतर काही वेळेला CSH2 पॅरेंट विचारतात, तर CK68 क्रॉस विथ IS3691 पॅरेंट आहे CS2 हायब्रिड व्हेरायटी. CSH4 दिलेले CSH4 याला PSH2 म्हणतात. परभणी विद्यापीठानं रिलीज केलेली जात आहे MS1036A क्रॉस विथ IS3924 हे त्याचे पॅरेंट आहे. CSH5 पॅरेंट MS2077A क्रॉस विथ CS3541 असे हे पॅरेंट आहेत. तर CSH1 तर हमखास पॅरेंट नेहमी विचारलेले दिसतात आणि एकदा CSH2 विचारलेले. तर विद्यार्थी मित्रांनो, पॅडी आणि जवार आपण कम्प्लीट केलं बाळांनो. तर असं हे शॉर्टमध्ये, त्याच्यावर कमेंट्स करा, काही आणखीन सुधारणा करायची असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, बघत राहा खान्स क्रॉप अकॅडमी यूट्यूब चॅनल, रिव्हिजन या पद्धतीने आपण बघणार आहोत. हे मेजर क्रॉप आहे पॅडी आणि सॉर्गम. तर असं कम्पॅरिझन आपण अभ्यास केलेला आहे, कम्पॅरिझन न केलं तर डोक्यात राहतं बाळांनो, कन्फ्यूज होणार नाही.
तर बघत राहा खान्स क्रॉप अकॅडमी यूट्यूब चॅनल. तुमच्या मित्रांनी जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्स. जय जवान जय किसान.